हिंगोलीमध्ये महाविकास आघाडी सरकारच्या वतीनं बळीराजाच्या भारत बंदला उत्स्फूर्त असा प्रतिसाद देत पाठिंबा देखील दर्शवण्यात आलाय. बळीराजाच्या भारत बंदला महाविकास आघाडी सरकारनं जाहीर पाठिंबा नोंदवलाय. हिंगोली जिल्ह्यात महाविकास आघाडी सरकारकडनं केंद्र सरकारच्या विरोधात निदर्शनं करण्यात आली. केंद्र सरकारनं मनमानी पद्धतीने पारित केलेल्या कृषी कायद्याविरोधात शेतकरी बांधवांच्या भारत बंदला महाविकास आघाडी हिंगोली यांच्या वतीनं जाहीर पाठिंबा देऊन केंद्र सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. यावेळी महाविकास आघाडी सरकारचे सर्व पदाधिकारी, लोकप्रतिनिधी, कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते. आणि याच्यासाठी संपूर्ण भारतामध्ये जे आंदोलन शेतकऱ्याने छेडलेलं आहे त्या शेतकऱ्याचा पाठिंबा, शिवसेना शेतकऱ्याच्या पाठीमागे खंबीरपणे उभी राहते. आणि आजसुद्धा या भारत देशामध्ये शेतकऱ्यावर ज्या ज्या वेळा संकट येतात त्यावेळेस शिवसेना पाठीशी उभं राहते. आणि आज संपूर्ण महाविकास आघाडी शेतकऱ्याच्या पाठीमागे उभी आहे. हे बिल जोपर्यंत म्हणजे क्रॅश होणार नाही तोपर्यंत आम्ही शेतकऱ्याच्या पाठीमागे खंबीरपणे उभं राहून त्या आंदोलनामध्ये सहभाग होण्यासाठी आम्ही तयार आहोत. आणि आज भारत बंद आहे आणि या भारत बंदच्या दिवशी संपूर्ण शिवसेना, महाराष्ट्रामधली संपूर्ण महाआघाडी या भारत बंदला आम्ही जाहीरपणे पाठिंबा देऊन याच्यामध्ये उतरलेले आहोत. प्रतिनिधी प्रभाकर पाटील, न्यूज टुडे 24, हिंगोली. राज्यातल्या आणि देशातल्या ताज्या घडामोडींसाठी आजच आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा आणि बघत रहा ताज्या घडामोडी.